मुलांनो, मी आई आणि वस्तक आमच्या देखरेखीशिवाय आणि आमच्या परवानगीशिवाय तुम्ही दुसरं काय बी खायचं नाही. आता एकदम काटोकोरपणे लक्ष ठेवणार आहे आम्ही तुमच्यावर. काय बी झालं तरी तुमचं वजन मापातच भरलं पाहिजे. आम्हाला तर लई टेन्शन आलतं बघा. वाटलं होतं की तो उप्प्या आणि माधुरी आता माझं आणि मम्माचं नाव घेतो की काय. जर का नाव घेतलं असं का नाही तर झालं असतं आमचा ऍडवाईस. नाही तर काय, त्यांना आता मी जमिनीकडे फिरकूच देत नाही बघा. जमिनीवर उकिरडाच करून ठेवलाय मी. आपण घरातलं टेन्शन वाढत चाललंय. आणि आता पहिलवानांच्या खुराकावर तो गबी एकदम स्पेशल लक्ष देणार आहेत. हे असलं काहीतरी होणार याची शक्यता वाटत होतीच मला. होऊ दे, तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. आम्ही आईच पाठीशी या. काकासाहेब, तुमच्या लेकीने साईन करायची परवानगी द्यायला लावली आणि काय होऊन बसलंय. दोघ बी चेक काढली. आईती संधी घालवली आहे आडीबाजी करायची आणि आता आपली पंचायत होऊन बसली. एवढं काय आबाळ कोसळलं? वीरू आणि प्राजक्ता पैलवानांच्या खुराकाकडे लक्ष देतील आणि त्यांना वजनी गटात बसवतील, एवढंच ना. पण तेच तर हवंय मला. मी काय म्हणाले होते, आपल्याला त्यांच्या भोवती पाश आवळायचं, पण ते कुस्ती संघटनेचं नाही, पोलिसांच. कारण त्यातून बाहेर पडणं त्यांच्यासाठी खूप अवघड असत. तेव्हा आता मोठी चाल चालायची वेळ जवळ आली. माझं ना नशीब आहे चांगलं, तो पिंट्या टायमावर आला. नाहीतर सहावा पैलवान म्हणून माझंच नाव घेतलं असतो. ते तर मी आत्ता बी करू शकते, करीन बी. समजा जर सहा पैलवानातून एखाद्या पैलवानाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर त्याच्या जागी मैदानात उतरायला दुसरं कोणी नको का सबस्टिट्यूट म्हणून? नाही, जगातलं दुसरं कुठलं पण काम सांग, पण मला हे नाही जमणार. त्या कुस्तीच्या कापडात कसा दिसीन मी? नाही नाही नाही, जे झेपायचं नाही आपल्याला. हा काय नाही झेपायचं? अगं मी त्याला म्हणलं, जर पिंट्या ठणठणीत बरा नाही झाला आणि सहावा पैलवान म्हणून आखाड्यात नाही उतरू शकला तर त्याच्या जागी सहावा पैलवान म्हणून कुणीतरी पाहिजे की आखाड्यात उतरायला. मग त्याच्या जागी आपला चिन्हच उभारेल की? वहिनी तुम्ही तरी समजावा याला. बरोबर म्हणतात ते. बरोबर आहे तुझं. कसं आहे भाऊजी, एवढी वर्ष तुम्ही त्यांच्या सोबत आहे, बघून बघून निदान तीन चार डाव तरी सहजच शिकला असणार आहे तुम्ही. गरज पडल्यास क्वालिफाय पुरत तरी खेळायला. मला आता एक गोष्ट कळली, तुमच्या दोघांवर राहणं म्हणजे कंबरडं मोडून घेण्याची पाळीच आहे. ए देवा, कुठल्याच पैलवानाला कुठलीच दुखापत होऊ देऊ नको. डिबार तर नकोच नको. डिबार तर दिनेश होणारच, कसा होत नाही ना मी बघ. एक्सक्यूज मी ताई, तुम्ही या मुलाला बघितलंय कुठे? दिनेश नाव आहे याचं. थँक्यू दादा. या मुलाला बघितलंय का कुठे? आजोबा, या मुलाला बघितलंय कुठे? दिनेश नाव आहे याचं. नाही पाहिलं त्याने. अहो मी शिक्षिका आहे याची, त्याच्या पुढच्या शिक्षणाला मदत करायची म्हणून विचारते हे सगळं. शिक्षण घेऊन नाही तरी काय करणार आहे हे बेण? तुरुंगातून थोडंच बाहेर येणार आहे. सॉरी, म्हणजे काय म्हणालात आता तुम्ही? तुरुंगातून सुटका थोडीच होणार आहे त्याची. तुरुंग का? नाही म्हणजे असं काय केलंय त्यानं? स्वतःच्या बापाचा जीव घेतलाय त्यानं. खुनी आहे त्यो. आता म्या हे सांगितलंय ते कुठं बोलू नका. त्याला समजलं तर मला बी धाडन त्याच्या बापाकडं. म्हातारा असलो तरी जगायचंय मला अजून. बोल बेटा, काय खबर बात? डॅडी, खुशखबर आहे खुशखबर. त्या दिनेशची लगामच हातात आली आहे माझ्या. मला धमकी देत होता ना, आता त्याला कशी आवडते बघत. पण आता वीरू प्राजक्ताने कितीही प्रयत्न केले तरी त्या दिनेशला पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळणार नाही.
त्या शिराळकरांची अकॅडमी सुरू होण्याआधीच पोलीस केस मध्ये अडकणार आहे. झालं का काय पहिलवान? कसला विचार करायलीस एवढा? माधुरी आणि हुप्प्याचा विचार करते मी. माधुरीने जर मनावर घेतलं आणि व्यायाम चालू ठेवून जर खुराक वाढवला तर तिचं वजन बरोबर बसेल असं समजून सांगितलंय मी तिला. पण मला काळजी हुप्प्याची हो. कसली काळजी? तो म्हणलाय खरं जिबेला आवर घालेल म्हणून, पण ते त्याला आता कितपत झेपणारे ते कुणास ठाऊ. बारक लेकरू होते, त्याचा निर्धार त्याला झेपल का? तो म्हणतोय तर त्याला एक संधी द्यायलाच पाहिजे ना. बसतात क्वालिफायरचे सामने तोंडावर आले, रिस्क घेऊन चालणारच नाही. आता आपल्याला त्याच्यावर सारखं लक्ष ठेवणं शक्य नाही, मग त्याला त्याच्या निर्धारावर ठाम राहायला शिकवायला पाहिजे आपण. आता त्याची परीक्षा घ्यावीच लागते. परीक्षा? आणि ती कशी घेणार आपण? बघितलं तू असतात तुटला त्याचा निर्धार. चल करतोय हा. नक्कीच कुठेतरी लपून हादडायला जागा शोधत असेल. तर दादा हे पटदिवशी काढून घ्या, मला ताटल्या परत न्यायच्या आहेत. अहो घाबरू नका, खावा बिंदास. काय रे हे काय करतोय? वस्तात मला भास नाही होत, मला घरात खरंच भरलेली ताटं खावली आहेत. पण तू तर सबूत दिलायस ना व खुराकाशिवाय दुसरं काय बी खाणार नाही म्हणून. मम्मी कुठे खातोय? मी तर यांना खायला दिलं. वस्तात भुकेच्या वेळेला जर खायला नाही मिळालं तर कसं होतं हे मला ठाऊक आहे. मला खाता येणार नाही म्हणून मी अन्न आणून दिलं. चुकलं माझ, परत असं नाही करणार. नाही रे लेकरा, तुझं काय बी चुकलं नाही, उलट बराबरच केलं तू. म्हणजे आता तुम्ही मला शिक्षा नाही करणार ना? हार खुळाहीस काय? चांगलं काम केलं तर कुणी काही शिक्षा देत असते वय, उलट तुला शाबाशकी देऊ. फक्त तू वजन कमी करून दाखव. आता मी स्वतःचं वजन कमी करूनच दाखवेन. Only a much nine, suttish nine. Shirakar, why so happy? Tea was doing and all. Shiha, what's the name of this? Navin gaadi book ke liye. Shirakar, maja sati? But, ata, why maja sati gaadi get li? Nahi manje, आपल्या इन हाऊस बघवायचं नाही हो कुणाला. आणि तुमच्यावर डाऊट येईल की शिराळकर, पैसे कुठं खर्च करायले त्यांना ऑल. म्हणूनच तुझ्यासाठी नाही, आईसाठी बुक केली गाडी. व्हाट? अगं दाखवायला, तस बी आईला गाडी कशासाठी लागते? फॅक्टरी ते घर, घर ते फॅक्टरी, आणि तो रस्ता किती रद्दड फॅक्टरीचा. तिथं जुनीच गाडी लागणार आणि आई जुनीच वापरणार मला माहिती आहे ना. पण आईसाठी नवीन गाडी घेतोय हे जर सांगितलं घरात माझं वजन वाढेल. आणि खर्चाचं काय शिराळकर?
आलेला पैसा न्यू गाडीवर उधळला असं क्वेश्चन केला मग सोपे टॅक्स वाचवायला म्हणून सांगायचं हो अगं हिशोब दाखवण्यासाठी असे खाचे मारायला लागणार आहे आणि तसं बी आईने आणि लेखाने जे पैसे दिलेत ना अकॅडमीसाठी त्यात न बुक केली मी गाडी आपल्या पदरचं काहीच टाकलं नाहीये आणि हा टॅक्स वाचवायला ही गुंतवणूक केली असं सांगितलं तर कुणी काही बी बोलणार नाही असं बी असते शिराकर तुला काय वाटलं तू जे एकटी शानीस मला काही कळतच नाही तुझ्या नवऱ्याला बी जमत बाकीच्यांच करायला सायलेंट मोड वर नेटवर्क जॅम पैलवानांनो अरे आळस कसलं देत आहे चला सरवायला लागा बर तू जरा दमा न कर बाबा काय उग पाठीला अजून त्रास नको तेव्हा थोडं सावकाश तुम्ही जोर लावा विरू प्राजक्ता अरे बास करा की आता किती पिळवटून घेताय त्या पोरांना दोन तास झाले बास झाला आता नाश्ता तयार आहे करून घ्या या वय वय आलो चल पैलवानांनो आजच्या पुरतं बास झालं चला जाऊया जाऊ बाई ध्यानात आहे ना बघ कुप्प्याला कमी आणि माधुरीला जास्त द्यायचंय हो ठीक आहे कमीच दिलंय आणि माधुरी जेवढं वाढलंय ना तेवढं समद संपवायचं काय बरं वाटतंय ना मीनाक्षी हो कांचन या दोघांना ये नाश्ता दे होय आई अग मी तुझ्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आलोय काय रे आता कित्येक वर्ष तू ती जुनी गाडी वापरतेस बरेच महिने माझ्या डोक्यात चाललं होतं तेव्हा तुझ्यासाठी नवीन गाडी बुक केली मी अरे पण काय गरज होती जुनी गाडी माझी चांगली आहे अगाई आता ती गाडी खटारा व्हायची वाट बघायची का आणि तसंही माझ्या अगोदरच्या एका प्रोजेक्टचं पेमेंट पेंडिंग होतं परवाच आलं ते म्हटलं जरा बरकत आली आहे तर बुक करून टाकली अगं तुझा लेख म्हणून तुझी काळजी वाटते इतरांसारखं नाही नुसती बोलायची काळजी आणि खेळायची कुस्ती असं नाही आहे माझं मला काय झालं आता थांबा मी बघून आले दिनेश अरे काय झालं नाश्त्याच्या ताटावर न उठून का आलास नगाई मला नाश्ता आता काय झालं तुला बी खुराकात हायगाई करायची मी हायगाई नाही करणार नंतर करीन मी नाश्ता आणि त्या खोटारड्या माणसासोबत नाही बसायचंय मला कोण खोटारडा माणूस भैया साहेब अकादमीसाठी माईंनीच दिलेल्या पैशात ना नवीन गाडी घ्यायला काय मी स्वतः ऐकलं त्यांचं बोलणं मग अशी मी तर घरात मोठेपणा मारायले तुम्हाला टोमणे मारायले मला नाही पटत ते स्वतःच्याच आईला फसवणाऱ्या माणसाच्या पंक्तीला नाही बसायचंय मला दिनू तुला खोटारडेपणा आवडत नाही ह्याच कौतुक वाटतंय बघ पण कसं आहे बाळा या घराच्या गोष्टींकडे तू नग लक्ष देऊस अकॅडमीच्या पैशाचा हिशोब भैया भाऊजींकडून कसा घ्यायचा ते बघते मी पण तू खुराकाकडे लक्ष दे चल नाश्त्याला एकदा बोललो ना वं भैया साहेबांचं झालं की खाईन मी काय झालं कुठे दिने ते
त्याला एक महत्वाचा कॉल आलाय, तोच गेला तो बाहेर गेलता. त्याचा कॉल झाला की येतो म्हणलाय. आई मी काय म्हणतोय, नाही अकॅडमीचं काम होतच राहील, आपण फॅक्टरीची जागा एक्सपांड करायचं बघूया. म्हणजे तू एवढ्या मेहनतीने वाढवलेला व्यवसाय तो त्याला अजून एक्सपांड करता येईल, काय म्हणते? तुम्ही काय बी काळजी करू नका, ते समजा मी बघून घेतो की. वय वय विरू, त्या लेखाचा परत फोन आला, तिला आठवण करून दे, आपल्याला पुढची मीटिंग करायची आहे, पुढच्या गोष्टी डिस्कस करून पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे. काय ठीक आहे, चल येतो. माझ्या भावानं मला आणि माझ्या आईला असं फसवलं असतं तर मी गप्प बसलो नसतो वस्तात. काय म्हणायचं काय तुला नेमकं? धाकल्या वस्तदांनी सांगितलं नाही तुम्हाला? काय नाही सांगितलं? मी मगाशी नाश्त्यावरून का उठलो? वय सांगितलं की तुला महत्वाचा कॉल आलता ना, ते कारण नव्हतं. पैलवान, मगाशी दिन्या नाश्ता करताना का उठून गेला ते सांगितलं नाहीस तुम्हाला? सांगितलं की त्याला फोन आला नव्हता, त्याला खरं कारण काय आहे ते सांगितलंय त्यानं मला, पण तू ते सांगितलं नाहीस का? अहो घरात वाद नगम म्हणून मी नाही. भैयाच्या खोटारडेपणामुळे वाद होईल, तिथल्या तिथं त्याचा खोटारडेपणा उघडा केला असता की आपण वस्तात सगळ्यांसमोर कशाला उगीच तमाशा, म्हणून मी काय सांग. म्हणजे आपण फक्त बघत राहायचं का? नाही पहिलं मी भैयाला जाब विचारणार म्हणजे विचारणारच. अरे वा जेवणाची तयारी, मी आलोच हात पाय धुऊन. थांब भैया, अगोदर मला समजा हिशोब दे. हिशोब कसला? कसला हिशोब? अकॅडमीच्या कामासाठी आईनं आणि लेखानं तुला खर्चायला दिलेल्या पैशांचा. त्या पैशाचं तू काय काय केलंस ते बघायचंच आहे मला. देतो आत्ता ताबडतोब. तुझ्या बँकेच्या अकाउंटचं स्टेटमेंट बघायचंय मला. ते काय खिशात घेऊन फिरतो का मी? बँकेत जावं लागेल त्याला. नाही पण तुझ्या खिशात जो मोबाईल आहे ना त्यावर समजच दिसतंय की. आत्ताच दाखव, निदान आईनं दिलेल्या पैशांचं तू काय केलं ते बघायचंच आहे मला. अरे बिरू आत्ताच आलंय धनंजय, इतकं धाऱ्यावर कशाला धरतोयस त्याला? असं काय करतेस आई, मला धाऱ्यावर धरल्या बिगैर याच्या घशाखाली घास जाईल का? भैया तुला धाऱ्यावर नाही धरलं ना तर अख्ख्या घराण्याला रस्त्यावर आणशील तू. आई यानं परत हिशोबात काहीतर घोळ घातलाय आणि येळोवेळी हिशोब द्यायचा आम्हाला हा नियम तूच घातलायस नव्हो त्याला? ए हेकण्या, येता जाता माझ्या नावानं बोंबा मारणं बंद कर. आई अगं मी खरंच काही गोळ घातलेला नाहीये. असं मग दाखव की हिशोब, जर त्यात गोळ नसला तर सोडून देईल मी हा हिशेब. तू कोण लागून गेलास रे हिशोब मागायला? मला जेव्हा दाखवायचा तेव्हा मी हिशोब दाखवेन. अरे मग आत्ता दाखव ना, तू काही चूक केली नाहीयेस ना, मग हिशोब दाखव आणि मोकळा हो. तू म्हणजे बाजूने बोलायला लागलीस, दोन घास गिळायची उसंत देऊ नका. बोकांटीच बसलायत माझ्या, कधी कधी तर मला वाटतं मी तुझा मुलगा आहे की नाही. एवढ्या निर्दयपणे आजपर्यंत माझ्याशी कुणीच वागलं नाहीये. खरंच काय शिक्षा म्हणून देवाने मला तुझ्या पोटी जन्म घातलाय तर देवालाच माहिती. धनंजय, धनंजय. भैया साहेब. माईंची माफी मागा. नाही मागत जा. माईंची माफी मागा सांगितलंय ना, व आई आहेत त्या तुमच्या,
त्यांचा सारखा अपमान करणं बरं नाही. तू कोण रे मला शिकवणार? आणि माझी आई येते, मी काही बोलेल तिला, पण मी ते ऐकून घेणार नाही. आई आहेत त्या, आईचं काहीच काय असतंय हेच जर समजत नसेल तर मुलगा म्हणून घ्यायची लायकी नाही तुमची. स्वतःचं रक्त आटून आई जगायला शिकवते, आपल्या चुका ती फक्त पदरात घेत नसते तर वेळ पडल्यावर स्वतःच्या माथ्यावर बी घेते. फक्त आपल्याला वाचवायला. हे तुला बरं ठाऊक रे, कारण माझ्या आईने ते केलंय माझ्यासाठी. गेली 4 वर्ष तुरुंगात काढली आईने माझ्यासाठी. मग 4 वर्षांपासून तुझी आई तुरुंगात काय हेही सांग सगळ्यांना. तुझा कुठला गुन्हा स्वतःवर घेतलाय तिनं?